तुम सुनाओ का है। किशन दादा सुधीरिक, बाडगाव सुधीरिक, तालुका कर्जत जिल्हा अंबरनगर। हाँ, आणि तुम्ही किती दिवसापासून हे कलिंगडाचं प्लॉट करता? हा मी जवळ 5-6 वर्षापासून करतोय। 5-6 वर्षापासून का? आणि दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा तुम्हाला कसा रिझल्ट वाटतो ह्याचा? रिझल्ट एकदम खास वाटतं, साईज मोठी झाली, हाँ फळाची या प्रमाणे साईज झाली। हाँ हाँ आणि तुम्ही आणि कुठलं प्रॉडक्ट वापरलं हे फळाची साईज मोठी होण्यासाठी? आपण फक्त लोमशी, एक लोमशीच वापरली, दुसरं काहीच वापरलेलं नाही। हाँ, लोमशी मारल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला? फायदा असा झाला की जेव्हा 5-7 दिवस झालं तरी विजली बसली नाही, आणि हाँ, चिकटा मावा कसला काही तुडतुडा सुद्धा नाही, अजून कुठलाच रोग नाही कुठलाच त्याच्यावर? रोग नाही, आणि तुम्ही कुठलंच केमिकलचं औषध वापरलं नाही, फक्त रासायनिक लोमशी औषध तुम्ही कुठलंच वापरलं नाही? कुठलंच वापरलं नाही। तुम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला आला म्हणायचं? रिझल्ट एकच नंबर रिझल्ट आहे। तुम्ही किती वेळेस फवारणी केली ह्याची? त्याची मी 6 वेळेस केली, 6 वेळेस फवारणी हो, केली, प्रत्येक 10 दिवसाच्या अंतराने मारित गेलो। मारत गेला आणि तुम्हाला रिझल्ट आता चांगला मिळाला। हो, तुम्ही शेतकऱ्याला काय सांगणार की हे लोमशी विषयी? लोमसी हा एकच नंबर आहे प्रोजेक्टमध्ये, कारण हाँ सगळ्यापेक्षा बी शेटिंग जास्त झाली, हाँ साईज झाली, आणि हाँ ॲव्हरेज पण निघते। ॲव्हरेज चांगलं निघालं। हो, गेल्या वर्षी किती ॲव्हरेज निघलं तुमचं कलिंगडात? गेल्या वर्षी माझं 17-18 टन निघालं, पण यंदा जवळ 22-23च्या पुढे निघते असं आहे का? बारकामात सोडून, 4-5 टन ॲव्हरेज वाढलं म्हणायचं सहज तुमचं? वाटते अगदी। आणि रासायनिक खताचा खर्च लई कमी, 600 रुपयातच पुढे भेटते। हो, चालतं, ठीक आहे। साईडला काय, साईडला मालच झाला। हाँ, ही फुल साईज माल आहे ना? हां, सगळा सारखाच माल, सगळा सारखा माल आहे अगदी, 5 ते 6 किलो पर्यंत साईज दिली आहे। हो, आणि रोग कुठल्याच प्रकारचं नाही? रोग कसलाच नाही, मावा, तुडतुडे, थ्रिप्स, काहीच नाही। 5-7 दिवस झाले नागाळी पण सुद्धा बसली गेली नाही, ना? नागाळी तर विषयच नाही तिचा। हो, चालतंय।